कोल्हापूरमधून एक महत्वाची बातमी समोर येत आहे. संभाजीराजे यांनी एकही लोकसभा निवडणूक लढणार नाही असं म्हटलं आहे. त्यांनी लोकसभा निवडणुकीमधून माघार घेतली आहे तर स्वराज्य संघटना एकही निवडणूक ही लढणार नाही. शाहू महाराजांना विजयी करण्यासाठी ताकद लावणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. शाहू महाराज हे अभ्यासू व्यक्तिमत्व आणि शाहू महाराज आणि लोकांची इच्छा पूर्ण करण्याची जबाबदारी ही आमच्यावर आहे असं देखील संभाजीराजे यांनी म्हटलं आहे. हेच राजकारण घाण आहे. काही आपलं अफवा उठवायच्या, माझ्या वेळेस उठवले होते, भरपूर उठवले होते. ते काय राजकारणाचा एक भाग आहे, त्याला उत्तर द्यायला आम्ही तयारी आहे, आमची पूर्ण तयारी आहे. आमच्याकडे सुद्धा हत्यार आहेत ना, मला माहित आहे ना पुढचा पलीकडचा माणूस कसा आहे. मी जर बोलायला लागलो तर मी दिल्ली पाहिलेली आहे, मी जर बोलायला लागलो सगळं घोटाळ होईल सगळ्यांचं. पण मला त्या लेवलला जायचं नाही. आपण विकासावर बोलू, कामावर बोलू, कार्यावर बोलू आणि पुढं आम्हाला काय विजन घेऊन जायचं आहे आणि कोल्हापूरचा विकास कसा घडवायचा आहे, कोल्हापूरचं नाव हे जगात कसं पोचवता येईल ह्याच्यावर बोलण्यासाठी आमचा अजेंडा असणार आहे. बाकीचं विरोधक काय करायचं आम्हाला काही घेणं देणं नाही. आणि विरोधकातले लोकंसुद्धा काय अफवा उठवत असतील तो त्यांचा प्रश्न आहे, म्हणजे त्यांना कुठल्या लेवलचं राजकारण करायचं त्यांचा प्रश्न आहे. आमचं राजकारण करण्याचा एकच दृष्टिकोन आहे, तो म्हणजे कोल्हापूर जिल्ह्याचा विकास. तो विकास ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे तो अजूनही झालेला नाही आहे. तो विकास कसा करता येईल, कोल्हापूरचं नाव खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचं आणि शाहू महाराजांचं कोल्हापूर ही म्हणजे ओळख आहे, कर्मभूमी म्हणून शाहू महाराजांची या कोल्हापूरची ओळख आहे. हे आपल्याला देशात नाही तर जगाच्या पातळीवर कसं पोहोचवता येईल हा अँगल आमचा ह्या म्हणजे ह्या आम्ही पुढे इलेक्शनला गेलो तर हा असणार. थँक्यू तुम्ही आल्याबद्दल. मी काय तुम्हाला बोलवलं नव्हतं.